पुस्तकाचं मला सगळ्यात जास्त आवडलं, विशेषतः या प्रोजेक्टचं, या प्रकल्पाचं. पाच कलाकार होते की त्यांच्याबरोबर काम करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही एकत्र काम करताना म्हणजे माझ्या जशा आयडिया होत्या तशा त्यांच्या सगळ्यांच्या आयडियातून मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं एकतर, आणि छान मस्त टीमने काम केलं. आता आम्ही किती काम केलं काय केलं याच्यापेक्षा ते करत असेल, कारण तसा वेळ तो कमी होता. पण तो एकमेकांबरोबर आम्ही वेळ घालवला आणि एकमेकांच्या ज्या काही आयडियाज होत्या ज्या शेअर केल्या त्या जास्त चांगल्या होत्या, आणि मुख्य म्हणजे कारण या निसर्गामध्ये यायला मिळालं आणि इथे इथे आपण राहू शकलो हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता. आर्ट श्लोकांसाठी असला तरी थोडी भूमिका ह्या पद्धतीने वेगळी आहे. तुम्ही इथे यायचं आणि इथे तुम्हाला काही मटेरियल नाही आहे, काही नाही इथे, आणि निसर्गात जे काय असेल आजूबाजूला त्या वस्तूंना घेऊन तुम्ही विचार करायचा आहे. मला असं वाटलं की नेचरमधून वाळलेली पानं किंवा दगड वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, त्याच्यातून काही तोडून किंवा मायनस करून कोणची गोष्ट बनवू नये, कारण मग तुम्ही झाडांना पण हर्ट करता. म्हणून मी असा विचार केला की कागद नेचरमधनंच बनलेला आहे, आणि म्हणून मग माझ्या डोक्यात थोडंसं होतं की न्यूजपेपर वापरायचे, आणि कशी वापरायची ते तेवढं क्लिअर नव्हतं, पण झाडाला घेऊन करायचं. तर म्हणून मी त्या झाडाला एक जशी साडी काहीतरी वरून एक गुंडाळत आणला न्यूजपेपर, आणि मग त्याला सोडून दिलं एका ठिकाणी लावून. ते फक्त व्हिज्युअली मला असं वाटलं ते असं दिसावं की ते एक गुंडाळलेलं आहे आणि त्याचे जे लेयर्स आहेत ते दिसावेत. आणि दुसरं आम्ही केलं की बांध तयार केलं. पण बांध कसा असतो की इकडेकडे करायला हवं, सगळ्यांनीच करायला पाहिजे, कोकणात असो की कुठे असो, की पाणी अडवा पाणी जिरवा साधी मोहीम आहे. की पाणी जर का अडवलं तर, कारण भूजल आपलं खूप खाली गेलेलं आहे, तर ते आम्हाला काय एवढा मोठा बांध बांधणं शक्य नव्हतं. पण त्याचं एक प्रतीक म्हणून एक लाकडाचा ओंडका तिकडे पडलेला होता, तो आम्ही आडवा टाकला, मग दगड असे गोळा केले, मग त्याला काही पानं बिनं लावले आणि ते पाणी थोडंसं अडेल असं आम्ही पाहिलं. आणि हा झाला बांध, म्हणजे पाण्याला बांध झाला. पण दृष्टीला पण बांध घालू शकतो का आपण? वरून आम्ही केळीच्या पानांचं त्याला असं मुंडळासारखं एक तोरण केलं वरती त्या बांधाच्या वरती, म्हणजे व्हिज्युअली आपण बघत असताना पलीकडचं थोडंसं काहीतरी त्या साईडनी प्रकाश येत होता, कारण सकाळी सांगितलं त्या बाजूनी प्रकाश येणार होता, तर पानाच्या पलीकडून तो प्रकाश येतोय. आणि आता निसर्गाचा पडदा उघडणार आहे आणि त्याच्यानंतर आत वेगळं काहीतरी नाटक असणार आहे, तिकडनं पाणी येत होतं ना असं ते तसं एक आमचा विचार होता, आणि तसं आम्ही ते केलं.
इकडे जे काही बांबूज होते ते सुतळीसारखा वापर करत होते बांधण्यासाठी. तर त्याची प्रोसेस खूप लेंदी होते, म्हणजे ते बांबू चिरायचे, ते ठेचायचे आणि त्याची सुतळ बनवायचे. तर ती सुतळ तिथल्या कातळावरती खूप स्ट्रॉंग पांढऱ्यांगात मला दिसली. तर निसर्गामध्ये कुठलाही जो आकार आहे तो स्वतःहून आपलं व्यक्तिमत्व दाखवतं असं मला वाटतं. म्हणून मी ते घेऊन जो पाण्याचं जो एक डबकं जे तळासारखं जो होतं त्याच्याभोवती मी असं गोल केलं, जेणेकरून निसर्गामध्ये तो सांगतो की हे आहे अस्तित्व माझं. Saying in Malayalam like vellathil varacha vara means to draw over water. So I tried to, you know, kind of how can I draw over water. So this is like, no, it's the water is still, and I did a text, it's written life, life, so in flower, because like, no, I did lot of grades and then arrange the flowers. Now the water is still, so you can see the life in a good condition. But if you shake the water, you know, that life itself, you know, becomes uncertain. It shakes because that's an obvious thing. It's a part of life, normal thing. So that's I tried like my best. अर्का आर्टने अर्थ आर्ट प्रोजेक्ट करण्यामागचा हेतू असा होता की आपण नेहमी ऐकतो की असे नवीन नवीन प्रयोग चाललेले आहेत, कुठे व्हिडिओ आर्ट चाललेले आहे, कुठे अर्थ आर्ट चाललेले आहे. तर ह्याचे नक्की काय आहे आणि हे मुलांना, म्हणजे जे कॉलेज स्टुडंट वगैरे आहेत यांना हे कसं काय कळेल, यंग कंटेम्पररी आर्टिस्टना हे करायला कसं काय मिळेल हा भाग, आणि ह्याच्यातलं ह्याच्यात काय आहे नक्की, ह्याच्यातलं व्यवस्थित सूत्रबद्धता काय आहे हे बघण्यासाठी आम्ही हा प्रयोग ऍक्च्युली कन्सेप्ट केली की आपण अशा प्रकारचं एक प्रोजेक्ट करूया म्हणून. आता अर्कानी जो अरेंज केला, इट्स अ युनिक एक्सपिरियन्स फॉर मी, आणि मला वाटतं असं परत परत व्हायला पाहिजे कुठेतरी. आणि इंटरॅक्शन सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण प्रत्येक जण एक वेगळ्या तऱ्हेने विचार करत असतो आणि जेव्हा आपल्या आयडियाज शेअर होतात तेव्हा नक्कीच आपल्याला नवीन काहीतरी मिळतं आणि त्याच्यामुळे आपण समृद्धच होत असतो. तर एक वेगळी दिशा माझ्या विचारांना नक्कीच मिळाली आहे, त्याच्यामुळे आय एम रिअली हॅपी टू अटेंड दिस. खरोखरी सगळ्यांनाच, म्हणजे 6 जण नाही तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या 26 जण ही त्याच्यामध्ये इंटरॅक्ट करू शकले हा खूपच आनंदाचा भाग होता त्या कामामधला. स्कल्पचर, आय मीन जनरली वेन वी गो फॉर कॅम्प्स एक्सेट्रा, द स्कल्पचर, we get sculptures or we make sculpture, so we wanted the landscape itself to be a part of sculpture. So that's the big thing about that, that it becomes, the art becomes part of the landscape. So getting all artists together was an interesting opportunity. More than 40 artists could participate. Definitely it is successful because people are enjoying the nature, they are, whatever they are doing, they just come here and they feel the nature and according to that they start working. म्हणजे अशा वातावरणात काम करायला मिळणार एवढं डोक्यात होतं आणि आल्यानंतर आम्ही जे काही शक्यता आहे त्याच्या सान्निध्यात राहून त्याच मटेरियलमध्ये कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगला प्रयत्न आहे आणि त्याच्याकडे आम्ही पॉझिटिव्हली बघतो त्याच्यासाठी आणि पुढे पण असे कार्यक्रम हो अशी अपेक्षा ठेवतो.
अशाच प्रकारचे कार्यक्रम व्हायला हवेत खूप सारे, की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा इथं सहभाग असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर बाहेरील जे काय घडामोडी ज्या कलात्मक घडतात त्याही विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मद्वारे कळू शकतात होणं गरजेचं आहे दरवेळेस असं मला वाटतं. Yeah, it was a great experiment because, you know, experimental thing. It's more than an execution thing. It was a kind of experiment and learning process. Because as a group, we were roaming around here and there, and we were just collecting ideas and just, you know, polishing these things. And my colleagues, they did some other works, and I just, you know, just came here and started something. So today only itself I started. In the morning, I and my friends helped a little bit. So it was a full kind of experience for me.